वेध बाईपणाचा बाईपणाचा संवाद लेखन मंगला गोडबोले सादरकर्त्या सुजाता परांजपे वेध बाईपणाचा आज ऐकूया मालिकेचा बारावा भाग अर्थ अनर्थ चला आवरा लवकर झाली का तयारी देवी झाली म्हणजे होत आलीच म्हणायची चळला हवा तो शेला सापडतच नाहीये चटकन तो सापडून पांघरला की आलेच कसा सापडणार का तुमच्याकडे शंभर शालू आणि दीडशे शेले असणार एवढे काही नाहीत हा भगवन हुँ? आता पाच पंधरा प्रकारचे शालू शेले तर हवेतच ना हो तर नाही म्हणलं तरी फॅशन्स बदलतात हो। रंग एकमेकांबरोबर शोभेन असे होतात आता हाच बघा ना ह्या अंजिरी शालूवर हा अंजिरी शिला शोभतोय का नाही ना म्हणले तर हे दोन्ही रंग अंजिरी हो काय की बाई छे नाही आणखी एक अंजिरी वाण घ्यावा असच ना मी नव्हतं हा तसं म्हणलं नाही तसं तुम्ही कधीच काही म्हणत नाही देवी <laughs> पण वस्त्र अलंकार यावरून सारखी कुरकुर करायची ती करताच आम्ही म्हणतो बाईची जात आहे दागिने घडवण्यात आणि मोडण्यात रमणारच ती पण त्यावर आपला किती व्यय होतोय याचा काही अंदाज आहे का देवी कसा असणार अंदाज का आपण खरी आकडे मोड कळू द्याल तर ना भगवान अहो काय करायचंय कळू आपण ना द्रव्य मिळवणार ना आपला आपण खर्च करणार तरी पण अहो आपल्या इच्छा पुऱ्या झाल्या म्हणजे झालं ना देवी बाकीची वृक्ष आकडेमोड सोडावी ना आम्हा वृक्ष मंडळींवर बघा बाई दोन्ही बाजूनी बोलताय आपण <laughs> दोन्ही बाजूने नाहीतर काय कधी म्हणायचं आम्हीच सगळा खर्च वेचाला जबाबदार कधी म्हणायचं आमची हाऊस भागल्यावर आम्ही का सापडला का सापडला शेला निघूया ना आता भ्रमणाला विषय बदलू नका भगवन आपण नेहमी असंच करता अहो शेला पांघरून पटकन बाहेर पडायचं हाच मूळचा पहिला विषय होता ना देवी आता आमच्या मनात आत, ह्या दुसऱ्या विषयानं जास्त घर केलंय अरे बापरे बोला होऊन जाऊ द्या आपणही काही विषय सोडून देणाऱ्यांपैकी नाही हा विषय तेवढा क्षुल्लक आम्ही बायका आणि अर्थकारण हा फारच गुंतागुंतीचा मामला आहे आहे तर धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं म्हणतात ह्याची किंमत मोजायला लागते ती बाईलाच हो का आपण काय किंमत मोजावी लागली हो देवी आमचा एक सोडा पण इतर बायकांना पृथ्वीवरच्या अनेकींना हा तिढा कधी सुटत नसतो काय सांगता तुम्ही कधी पाहिलंय मुद्दाम शोधावं लागत नाही भगवान मग सहज डोकावलं तरी घराघरात या प्रश्नाची छाया दिसते हो आता एवढं खात्रीनं सांगताय तुम्ही त्या अर्थी शंकाच नको आपण असं करू काय इथून बाहेर पडू बर आणि पहिल्या दहा महिलांनंतर जे पह... आणखीन काय म्हणू सुखी हो अकाली वैधव्यानंतर सुखी खरंय परिस्थिती विपरीत आहे पण त्यातल्या त्यात सुखाची वाट शोधायला हवी आपण त्याच प्रयत्नात आहे बाबा मी बघा ना लग्नानंतर गेली वीस वर्ष घरात सुखात बसून राहिलेली मी आता नव्यानं नोकरी शोधते चालायचंच बेटा चालायच येईल त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं माणसाला <laughs> खास करून बाई माणसाला मी मी एकटी असते ना तरी प्रश्न नव्हता बाबा अडनिड्या वयातली ही दोन पोरं मोठी करायची हे बघ नोकरी मिळाली की पुष्कळ धीर येईल तुला कोण जाणे नोकरी मिळते की नाही मला मला कुठे काय बाहेरचं जग माहितीये बाबा मी कायम ही अशी घरात बंद कोशात सुरक्षित बाह्य जगाविषयी अजाण जाऊ द्या निघू मी निघतीस छान इंटरव्ह्यू येताना ये आपल्या खारकर वकिलांच्याकडे जाणार हो मॅडम उशीर झाला तुम्हाला हो म्हणजे कामाला गेले होते का तिथे जरा जास्त वेळ गेला हरकत नाही बोला न, आता पुढच्या वर्षी आमच्या थोरल्याचं इंजिनिअरिंग नाहीतर मेडिकल असं काहीतरी ठरवायची वेळ येईल तेव्हा एक रकमी पैसा लागू शकेल ना तेव्हा म्हटलं नदीकाठी आमची एक एकर जमीन आहे तिचा व्यवहार केला असता तर करता येईल की टायटल क्लिअर आहे का आहे असेल कोणाच्या नावावर आहे ह्यांच्याच असेल की बरं कागदपत्र कुठे आहेत असतील लॉकर मध्ये पण लॉकर बहुधा ह्यांच्याच होती आम्ही बहुधा आमच्या लग्नाच्या वेळेला ती जमीन हो म्हणजे एकदा तिथल्या प्लॉटवर फिरायला गेलो होतो आम्ही वेळ कुठे असायचा ह्यांना पण कुटुंबाचे व्यवहार बाईला माहिती हवेतच ना खरं सांगू वकील साहेब यांना आवडत नसे विचारलेलं रागवायचे तुला दोन वेळा गिळायला काही कमी नाही ना असं म्हणायचे बर सध्या तुम्ही राहता तो फ्लॅट कुणाच्या नावावर आहे हा काय प्रश्न झाला एवढा धट्टाकट्टा घरमालक असताना मी नाही बाई असलं अभद्र कधी बोलले राग मानू नका पण तुमच्या मिस्टरांनी मागे खरंच किती आणि काय ठेवलंय याविषयी तुमची काय कल्पना आहे मला म्हणजे त्यांचे शेअर्स इन्व्हेस्टमेंट फंड ग्रॅच्युटी सी खरं म्हणजे मला फार काही माहिती नाही हो कधी कधी ते एखादा फॉर्म पुढे टाकायचे फुली पुढे सही कर म्हणायचे तुम्ही आजच्या युगातल्या शहरी सुशिक्षित असंच करता मग खेडवळ आणि आडाणी बायकांना आम्ही काय म्हणावं मी मी फार गांगरून गेले वकील साहेब हो ते दिसतच आहे म्हणून तर सांगतो जरा शांत व्हा पण थोडा काळ जाऊ द्या सगळं आठवा नीट लिहून काढा शोधून ठेवा विचारून ठेवा याच्या पुढे एकटीनच जगायचंय तुम्हाला आणि काही म्हणता काही हाताशी नाहीये अहो असं कस तुमच्या हाताशी किती आणि काय आहे हे तुम्हाला माहित नाही असं म्हणा वाटल्यास अहो वारसदारी काही फक्त रुपया पैशांचीच नसते नावाची असते सन्मानाची असते म्हणजे काय उदाहरणार्थ प्रॉपर्टी बौद्धिक वारसा येतोच ना बौद्धिक मालमत्ता अशी काही असते मी नाही ऐकलं कधी समजा काही शोध लावलेले असले पुस्तक वगैरे लिहिलेली असली त्याच्या नावे काही पेटंट असली तर त्याचे उत्तराधिकारही आहेतच ना खरच की ह्यांचेही दोन तीन पेपर्स प्रसिद्ध झालेले होते आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये हो oh, त्यातून त्यांनी काय मांडलं काय मिळवलं हे मला काहीच माहिती नाही हो ठीक आहे माझ्याकडून होईल तेवढी मदत मी तुम्हाला करेनच तुमचं न्याय ते सगळं तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्नही करेन तरीही तुम्ही बायकांनी या बाबतीत जागरूक राहायलाच हवं हेच माझं म्हणणं असेल <laughs> म्हणा वकील साहेब आता काय तुमचं म्हणणं ऐकण्याशिवाय दुसरं आहेच काय आमच्या हाती <laughs> बर येऊ मी हो त्या जमिनीचे जमेल तेवढे डिटेल्स मिळवण्याच्या मागे लागलं पाहिजे हो हो परमेश्वरा तूच आधार रे बाबा आता मग काय करू आता देवी त्यांच्या हकेला ओ देऊ म्हणजे नक्की काय करणार भगवन म्हणा आपण झाला तरी किती आणि काय काय करू शकणार या पट्टीसाठी हो ना तोही प्रश्नच आहे किती मागे जावं आणि कुठपासून या बाईंना तयार करून घ्यावं आणि ह्या एकट्याच नाहीयेत भगवान अशा अनेक जणी असतात पुरत्या अनविज्ञ हो सर्वस्वी अंधारा वयाच्या सर्व टप्प्यांवर अशाच फाबड्या ज्यांची नशिबा बरी असतात त्या वाचतात नाहीतर आर्थिक फरपट अटळ आहे तरी मला एक कळत नाही देवी हा जमाना एवढा बदललाय हा एरवी एवढ्या पुढे जातायत या बायका मग मग आर्थिक व्यवहारात एवढी उदासीनता का हम्म ते दोन्ही बाजूंनी असतात स्वामी म्हणजे आर्थिक व्यवहाराचे बारकावे पुरुष धड सांगत नाहीत म्हणून बायकांना समजत नाही आणि बायका समजून घेण्याची उत्सुकता दाखवत नाहीत म्हणून पुरुष सांगत नाही अहंकार पावला पावलाला आड येतोच बायका आणि मुलं यांना काय सांगायचं त्यांना काय विचारायचं त्यांची मतं कसली लक्षात घ्यायची नाही नाही अरे पण अशी विपरीत वेळ आली तर मग मी तर म्हणते वेळ येण्याची वाट कशाला पाहायची आता दिवस कसे आले साधं जगणं किती महागड खर्चिक होत आहे हो तर त्याची सोय नको बघायला ह्यात आळस कसला चाल ढकल कसली हो 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 देवी किती अस्वस्थ झाला मी अस्वस्थ होऊन उपयोग काय स्वामी पृथ्वीवरच्या सर्वसाधारण स्त्रियांनी व्हायला पाहिजे आमच्या जगण्यातलं अर्थकारण आम्हाला कळलं पाहिजे तो आमचा हक्क आहे त्या माहितीचा आम्ही काहीही दुरुपयोग करणार नाही याची खात्री बाळगा हे त्यांनी पुरुषांना ठामपणे सांगायला पाहिजे करेक्ट मग बघू बर कोण त्यांची दैना करत कोण त्यांना फसत तथास्तु देवी, तसच हो आपण ऐकत आहात मालिका वेध बाईपणाचा भाग अर्थ अनर्थ. शोधू आजचा बाईपण मी लतिका साळगावकर ॲडव्होकेट आहे आणि गेली बावीस वर्ष स्त्रियांच्या चळवळीशी संबंधित आहे अनेक वेळा नवऱ्याने मृत्यूपत्र करून ठेवलेलं नसतं आणि त्यावेळी जर जेव्हा मृत्यूपत्र केलेलं नाही तेव्हा हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे मुलगा मुलगी हे सगळे त्याच्यात बरोबरीचे वाटेकरी होतात आणि अशावेळी अनेक वेळा वृद्ध स्त्रिया अतिशय हतबल किंवा अगतिक परिस्थितीत सापडतात की त्यांच्या हातात कुठलाही पैसा नसतो घरातही त्याच्यात मुलगा किंवा सून हक्क दाखवतात अशावेळी प्रत्येक बाईने हे करून घेतलं पाहिजे की तुम्ही मृत्यूपत्र करा आणि माझे जे काही हक्क आहेत ते मला माझे हक्क म्हणून मिळू द्या मला कोणाच्याही दयेवर जगण्याची पाळी आणू नका मृत्यूपत्र करून ठेवणं हे केव्हाही सोयीस्कर असतं की ज्यामुळे हक्क हे प्रस्थापित होतात आणि ते मागण्यासाठी कोर्टात जायची आणि भांडायची वेळ येत नाही तसंच बाईने स्वतःचही मृत्यूपत्र करून ठेवणं हेही अतिशय जरुरीचं आहे केस कोर्टात चालू असते घटस्फोटाची आणि अशा वेळी बाई चपटकन का अचानक काही बरं वाईट झालं तर नवऱ्याचा हक्क तिच्या प्रॉपर्टीवर आपोआप लागू होतो तर ह्यावेळी ही ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि दुर्दैवाने आपल्याकडे नवऱ्याच्या मालमत्तेत जी त्याची स्वतःची आहे त्याच्यात बाईला एका पैशाचाही वाटा नाही हे सत्य प्रत्येक बाईला माहिती असलं पाहिजे अनेक बायकांचा गैरसमज असतो की मला नवऱ्याच्या मालमत्तेत अर्धा वाटा आहे तर तसा कुठेही नाही जसा तिच्याही मालमत्तेत त्याला वाटा नाही तसा त्याच्याही मालमत्तेत तिला वाटा नाही जरी कायदा म्हणतो की एखाद्या विवाहित स्त्रीला नवऱ्याच्या घरी राहण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे तरी तो हक्क प्रत्यक्षपणे बजावणं हे अतिशय मुश्किल होतं विशेषतः नवरा जर एकत्र कुटुंबात राहत असेल तर सासरच्या सर्व लोकांना तोंड देऊन खमकेपणे तिथे राहण्याचं धैर्य फार थोड्या मुली दाखवतात किंवा त्यांना ते जमत नाही घरात राहिलं तर अत्याचार होण्याची भीती असते त्यामुळे आपल्याला नवऱ्याच्या मालमत्तेत अधिकार नाही हे जाणून पुढची तयारी ही आधीच करून ठेवलेली बरी असते मी चेतना <vardagate> गोसावी सात आठ वर्ष विविध गृहवित्त संस्थांमध्ये काम केलेलं आहे घरासाठी कर्ज घ्यायला जेव्हा लोक यायची तेव्हा अक्षरशः तो एक कौटुंबिक सोहळाच म्हणावा अशी परिस्थिती असायची हे सगळं करत असताना जेव्हा जेव्हा सह अर्जदार म्हणून त्यांच्याबरोबर पत्नी असायची तेव्हा मात्र हे अगदी प्रकर्षाने जाणवायचं की ती फक्त गृहवित्त संस्थेनीच्या नियमानुसार सह अर्जदार म्हणून पत्नी असण्याची गरज आहे म्हणून ती बऱ्याच वेळेला त्यांच्याबरोबर येते आहे तिला त्याच्यामध्ये फारसं काही माहिती असते किंवा तिला त्याच्यातलं फार काही कळत असतं अशातला भाग नाही मॅडम तुम्ही सांगा सही कुठे करायची ते आणि आम्ही त्या सह्या करतो असंच म्हणायला त्या बऱ्याचदा येत असत किंवा कर्ज देताना ज्यावेळेला त्यांची मुलाखत घेतली जायची त्यावेळेला तुम्ही काय करता तर मी नोकरी करतो अमक्या ठिकाणी शिकलेलो आहे अशा पद्धतीची उत्तर असायची बरं आणि हा काय करतात तर याच्यावरती तिनं काही उत्तर द्यायच्या आधीच तिनं ती काही करत नाही ती घरीच असते अशा प्रकारचं उत्तर यायचं आणि मग मी त्यांना असं म्हणायची की अहो ती काहीच करत नाही असं कसं म्हणता तुम्ही ती तुमचं अख्खं घर सांभाळते मग कधी औशाळ्यासारखं असून कधी नुसतंच हसण्यावरी नेऊन तो प्रश्न विषय तिथे संपायचा बऱ्याच वेळेला असाही प्रश्न यायचा की मॅडम पण घरामध्ये तर तिचं नाव नाही आहे आणि ती काही कमवतही नाही आहे मग ती लोनला तुम्हाला सहार जाणार म्हणून कशाला पाहिजे मग समजावून सांगायचं की त्यांना काय आहे हे सगळं माहिती असलं पाहिजे तुमच्या घरामधला त्या एक महत्वाचा हिस्सा आहेत मी स्वतः स्त्री असल्यामुळे कदाचित या प्रकारची उत्तरं देत असेन गृहवित्त संस्थांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बराचसा व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये असायचा की कर्ज दिलं आणि दिल्यानंतर दुर्दैवानी दोघांपैकी एखाद्याचं जर काही झालं तर आपल्याला लोन रिकव्हरीसाठी म्हणजे वसुलीसाठी कोणीतरी हाताशी असलं पाहिजे याचं मुख्य कारण असं आहे की उद्या पुढे जाऊन जर वसुली करायची वेळ आली तर तिच्यावरती दबाव आणणं सोपं असतं घरासाठी मग ती काही वाटेल ते करायला तयार असते आणि म्हणून तिला सह अर्जदार करा अर्थात दुसरीकडे एक गट असाही दिसत होता की जिथे शिकलेल्या मुली आहेत म्हणजे विशेषतः माझ्या पिढीतल्या असतील माझ्या नंतरच्या पिढीतल्या असतील की स्वतः शिकलेल्या आहेत स्वतः नोकरी करत आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन थोडासा वेगळाही असायचा विशेषतः आयकरासाठी ज्या सवलती आहेत आणि त्यानिमित्ताने ज्या गुंतवणुकी कमावत्या स्त्रिया करतात किंवा कराव्या लागतात त्यानिमित्ताने तरी आर्थिक व्यवहारांकडे त्या अधिक डोळसपणे बघायला लागलेल्या आहेत काही अगदी टोकाची उदाहरणे दिसतात की जिथे स्त्रिया टोकाच्या स्वतंत्रतावादी दिसतात म्हणजे ही अपवादानीच येणारी उदाहरणं आहेत परंतु ही दिसली म्हणून उल्लेख करावा असं वाटतो की आम्ही विवाहित आहे आमच्या दोघांचं उत्तम जमतं आम्ही एकत्र राहतो यात कुठलाही प्रश्न नाही परंतु हे घर तरी सुद्धा मला स्वतंत्रपणे माझ्या एकटीच्या नावावर घ्यायचं आहे आणि या घरामध्ये त्याला कुठलाही अधिकार मी माझ्या पतीला देत नसल्यामुळे मला कर्जामध्ये सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारे जबाबदार करायचं आहे असं म्हणून प्रसंगी त्यासाठी भांडून लढून आपल्याला हवं त्या पद्धतीने ह्या ह्या प्रकारची कर्ज किंवा हे अधिकार मिळवणाऱ्याही स्त्रिया दिसतात अनेक वेळी असं होतं की स्त्री एखाद्या आपल्या नावाने ओळखली जाते आपल्या व्यवसायात आपल्या लेखनात कुठल्याही तऱ्हेने आणि अशावेळी एकदम लग्न करून नाव बदललं की त्या बाईची ओळखच संपून जाते किंवा घटस्फोटानंतर असा प्रश्न येऊ शकतो की मुलं जेव्हा बाईच्या ताब्यात असतात तर शाळेत हा प्रश्न येऊ शकतो की जर मुलाचं नाव वेगळं आणि आईचं नाव वेगळं असं का त्यावेळी ही बाईला नाव बदलायची इच्छा नसते अशी सक्ती नाही आहे की बाईने एकतर लग्नानंतर आपलं नाव बदलावं किंवा घटस्फोट झाल्यावर आपलं परत माहेरचं नाव घ्यावं असाही कुठेही कायदा नाही पासपोर्ट ऑफिसमध्ये सुद्धा ह्याची नोंद घेतली गेली आहे की एखाद्या बाईने जर आपलं नाव तसंच ठेवलं तर त्याचा कुठेही पासपोर्ट काढण्यासाठी बाद येत नाही अनेक वेळा नवऱ्याने कर्ज करून ठेवलेली असतात आणि नवऱ्याचे देणेदार दारात येऊन उभे राहतात आणि बाईकडून जबरदस्तीने पैसे वसूल करतात त्यावेळी बायकांच्या मनात एक कायदेशीरही भीती अशी असते की त्यांना आपल्याकडून नवऱ्याची कर्ज वसूल करण्याचा अधिकार आहे तर हे साफ चुकीचं आहे नवऱ्याच्या कर्जाचा बाईच्या उत्पन्नाशी किंवा बाईशी कुठेही संबंध नाही अनेक वेळा नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात फ्लॅट घेताना नवऱ्याच्या नावावर घेतला जातो त्याच्या पगारातून कर्जाचे हप्ते जातात आणि बायको घर खर्च सांभाळते अशा वेळी जर लग्न मोडलं लग आणि बाईला घराबाहेर पडायची वेळ आली तर त्यावेळी तिच्या हातात कुठलाही पुरावा राहत नाही घर नवऱ्याच्या नावावर असल्यामुळे नवरा सरळ तिला म्हणू शकतो की तू घराबाहेर हो तर अशावेळी ही बाईने आपलं जे उत्पन्न आहे त्याचा जो काही आपण विनियोग केला त्याची व्यवस्थित नोंद कुठेतरी ठेवली आणि जर प्रश्न कोर्टात गेला तर ती दाखवू शकते की जरी नवऱ्याच्या नावावर कर्ज असेल आणि फ्लॅटचे हप्ते त्याने भरले असले तरी बाकीचा सगळा खर्च मी सांभाळलेला आहे ह्याच्याशी माझंही कुठेतरी वाटा आहे हे ती दाखवू शकते मी ज्या वेळेला गृहवित्त संस्थांमध्ये कामाला सुरुवात केली त्यावेळेला बरोबरीने स्त्री सहकारी आणि पुरुष सहकारी अशा दोघांच्याही बरोबर कामं करण्याची वेळ आली प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेलाच बहुतेक वेळेला मी हे सांगत असे की बाई गं तुला जर असं वाटत असेल की तुझ्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने तुला पगार मिळायला हवा आहे तर कामही त्यांच्या इतकंच करावं लागेल म्हणजे केवळ प्रत्येक ठिकाणी बाईपणा मिरवणं किंवा मी बाई आहे म्हणून मला सवलती द्या अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे जर तू म्हणणार असील तर मी स्वतः स्त्री असले तरी सुद्धा या प्रकारच्या सवलती माझ्याकडून तुला मिळणार नाही आहेत जिथे तुला Uh, संरक्षण देण्याची गरज आहे तिथे ते नक्की दिलं जाईल म्हणजे मी आठ नऊ वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मा माझ्याकडे बघण्याचा पुरुष सहकार्यांचा दृष्टिकोन असा होता की ही बाई आहे ही हे सगळं कसं मॅनेज करणार हे हिला कसं जमणार हिनी आपलं uh, बॅक ऑफिस काम करावं बसावं आणि दिल्या तेवढ्या फाईल्स पहाव्यात सुरुवातीला जेव्हा फार काम नसे तेव्हा मी स्वतःहून असं म्हणत असे की मी जाऊन व्यावसायिकांना भेटते बांधकाम व्यावसायिकांना भेटण्याची गरज आहे तेव्हा मला अशी उत्तरं मिळायची की नाही नाही हे बायकांचं काम नाही उगस बिल्डर्सच्या वगैरे ऑफिसमध्ये तू जाऊन बसू नकोस आणि मग एक वेळा अशी आली की खरं म्हणजे तूच हे सगळं बघ आणि आम्ही तू ज्या कामासाठी तुला घेतलंय त्या कामासाठी दुसरं कोणीतरी बघतो अर्थात माझ्या आधीच्या पिढीमध्ये वित्तसंस्थांमध्ये कामं करणाऱ्या स्त्रिया नव्हत्या किंवा त्या कामं करू शकल्या नाहीत असं मात्र नाही आहे म्हणजे एचडीएफसीच्या रेणू कर्नाड किंवा आय सी आय सी आयच्या शिखा शर्मा यांच्यासारखी नावं मुद्दाम उल्लेख करून घ्यावी लागतील की ज्या आपल्या आधीच्या पिढीतल्या आहेत आणि आज अगदी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या पदापर्यंत त्या तिथे पोचलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी या सगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहार आणि आर्थिक कंपन्या या सांभाळलेल्या आहेत खरं तर असं वाटतं की माझ्या नंतर ज्या मुली आल्या त्या खूप म्हणजे त्याही खूप उत्साही आहेत आणि त्यांनीही याप्रकारे खूप मोठ्या जबाबदाऱ्या घेण्याची तयारी नेहमीच दर्शवली कित्येक वेळेला थोडंसं असंही होतं की त्यांना तू स्त्री आहेस म्हणून हे तू करू नकोस किंवा करू शकणार नाहीस असं सांगितल्यामुळे ते काम अंगाबाहेर टाकण्याची जी त्यांची प्रवृत्ती असते ती जर अगं तू स्त्री असलीस तरी तुला हे जमणार आहे आणि हे इनफॅक्ट तू केलंस तर जास्त चांगलं होणार आहे असं जर त्यांना सांगितलं गेलं तर त्या खूप हावसनी हे सगळं करायला तयार असतात आणि करत असतात तर आर्थिक क्षेत्र हे खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये स्त्रिया चांगलं काम करू शकतात ह्याच्यावरती माझा तरी विश्वास आहे बाई शोधू मी वनिता पटवर्धन बोलते शहरांमध्ये मुली आणि स्त्रिया नोकऱ्या व्यवसाय यामध्ये गुंतलेल्या आहेत असं सर्रास दिसतं ग्रामीण भागांमध्येही शेतामळ्यांवर त्या राबतात मोलमजुरी करतात सामान्यपणे स्वतःचा खर्च तर त्या करतातच पण इतरही भार उचलतात असं असूनही आर्थिक बाबतीत आणि कोणतेही निर्णय घेण्याबाबत तिला स्वातंत्र्य नसतं स्त्रियांना स्वतःच्या कमाईवरचा सुद्धा हक्क अभावानंच मिळतो आणि पुरुषांच्या कमाईवर तर कधीच नसतो विरोधाभास म्हणजे विनावेतन आणि न मोजलेली अशी अब्जावधी डॉलर्सची कामं जगभरातल्या स्त्रिया करतात असं निरीक्षण आहे त्या पुरुषांच्या तुलनेनं दीर्घकाळ काम करतात याही पुढे जाऊन कष्टाची चिकाटीची कामं ही नेहमी स्त्रीच्या वाट्याला येतात तिला त्याचं श्रेय मात्र दिलं जात नाही याशिवाय त्याग सेवा प्रेम यांचा मक्ता जणू केवळ स्त्रियांनाच दिलेला असल्यामुळे स्वतःसाठी पैसा खर्च न करता तो इतरांसाठी खर्च करणं स्वतःसाठी बचत न करणं इतरांकडे पैशाचे हिशेब न मागणं अशा गोष्टी त्या अत्यंत स्वाभाविक समजतात नाहीतर तिला असं वाटतं की आपण स्वार्थी म्हणून ओळखले जाऊ शासकीय योजना आणि कायदे यामुळे या असमानतेची या तीव्रता कमी होती मात्र अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे स्त्रियांना मालमत्तेमध्ये हक्क मिळत आहेत पण त्या हे हक्क किती बजावतात ही एक प्रश्नच आहे जेव्हा कुटुंबप्रमुख व्यसनाधीन आळशी आणि बेकार असतात तेव्हा तर त्या कुटुंबाची दैनाच होते घरातल्या स्त्रीची आर्थिक आणि घरकाम या दोन्ही आघाड्यांवर लढताना अगदी दमछाक होते या जोडीला कुटुंबप्रमुख जर कृतघ्न आणि बेजबाबदार असला तर मग विचारूच नका यावर एक महत्वाचा तोडगा म्हणजे स्त्रियांना आर्थिक साक्षर करणं लहानपणापासूनच त्यांना घरातल्या छोट्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणं पैसे हाताळायला देणं स्वत कमाई करण्याला प्रोत्साहन देणं आर्थिक नियोजनाची कल्पना देणं अडचणींची जाणीव देणं हे करायला हवं यामुळं पैसा मिळवण्याचे कष्ट त्यांना समजतील खरेदीचे वेडेहट्ट उरणार नाहीत पतीपत्नी तर आर्थिक व्यवहारामध्ये अतिशय पारदर्शक असायला हवं मिळकतीची बँक खाती उभयतांच्या नावावर हवीत बचतीच्या योजनांमध्ये दोघांचं नाव हवं घरदार शेतजमीन यामध्ये दोघेही भागीदार हवेत आयुर्विम्यावर योग्य त्या वारसदारांची नावं हवीत खर्च परस्पर संमतीने व्हावेत एकमेकांना नियमितपणे हिशेब द्यावेत एकमेकांना कधीही गृहित धरू नये यामुळे उलट पती पत्नी संबंधाला निर्मळ असं स्वरूप येईल म्हणून पत्नीनं आणि घरातल्या प्रमुख स्त्रीनं आर्थिक साक्षर होण्याचा प्रयत्न स्वतःहून सुद्धा करायला हवा घरातल्या आर्थिक व्यवहारांची पुरेशी माहिती घ्यायला हवी आणि ती सहजासहजी मिळत नसेल तर त्यासाठी वाद घालण्याची सुद्धा तयारी ठेवायला हवी असं झालं तर पराडकर बाईंसारखं पतीच्या अकाली मृत्यूनंतरचं गोंधळून जाणं नक्कीच कमी होईल तसंच अर्थाचा संपूर्ण अर्थ न जाणल्यामुळे होणारा अनर्थही टळेल आज इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये वेध बाईपणाचा या मालिकेचा बारावा भाग आताचा पण ऐकलात अर्थ अनर्थ संवाद लेखन मंगला गोडबोले ॲडव्होकेट चेतना कोसावी आणि ऍडव्होकेट लतिका साळगावकर तज्ञ डॉक्टर वनिता पटवर्धन सूत्रधार शंकर पार्वतीच्या भूमिकेत आनंद अलकुंटे आणि हिमानी निलेश अन्य कलाकार प्रसाद कुलकर्णी श्रीराम रानडे आणि कल्पना देवळणकर शीर्षक गीत आसावरी काकडे संगीत आनंद मोडक मुख्य स्वर विभावरी आपटे ध्वनिमुद्रण संकलन महेश लिमये सहायक इंद्रायणी चव्हाण संकल्पना संयोजन आणि सादरकर्त्या सुजाता परांजपे श्रोते हो या मालिकेसंबंधी तुमचे अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता वेध बाईपणाचा आकाशवाणी पुणे केंद्र शिवाजीनगर पुणे पाच बाईपणा शोधो